शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या अधिकृत उमेदवार ऋतुजा लटकेंनी उमेदवारी अर्ज दाखल केला. अंधेरीपूर्व गणेश मंदिर मालपा डोंगरी इथून त्यांच्या मिरवणूक फेरीला सुरुवात झाली. यावेळी युवासेना प्रमुख आणि माजी मंत्री आदित्य ठाकरे, शिवसेनेचे नेते सुभाष देसाई, ॲडव्होकेट अनिल परब, शिवसेनेचे विभाग प्रमुख अनिल देसाई, राष्ट्रवादीचे नेते दिलीप वळसे पाटील, मुंबई काँग्रेस अध्यक्ष भाई जगताप यावेळी उपस्थित होते. महाविकास आघाडीचे इतर नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते सुद्धा मोठ्या संख्येनं उपस्थित होते. आम्ही सगळे एका जोश मध्ये आहोतच, पण तरी देखील राग आणि दुःख आमच्या मनात आहे की ऋतुजाताईंसोबत त्यांनी जे केलं, ह्या खोकासुरांनी जे दोन तीन दिवस आपण बघतोय जे केले, खोटे आरोप असतील, हायकोर्टात आम्हाला जो एक विजय मिळालेला आहे, सत्यमेव जयते ह्यालाच महत्व आहे, सत्तामेव जयतेला नाही, हे आज दाखवलेलं आहे. महाविकास आघाडी आज एकत्र आहे. मुंबई महापालिका निवडणुकीपूर्वीची ही लिटमस टेस्ट ठरणार आहे का ही पोटनिवडणूक? लिटमस टेस्ट हा शब्द 2002 पासून मी मीडियामध्ये ऐकत आलो. प्रत्येक बीएमसीच्या वेळी लिटमस टेस्ट असं सांगितलं जातं. तरी देखील मुंबईकर हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या सर्व नावासोबत उभे राहिलेले आहेत आणि ते उभे राहणार. रमेश लटके यांनी केलेलं काम, महाविकास आघाडीची ताकद, याच्या जोरावर आम्ही ही निवडणूक लढतोय आणि मला पूर्ण खात्री आहे की आम्ही ही निवडणूक जिंकू. त्याचं कारण असं आहे की महाविकास आघाडीचा प्रत्येक कार्यकर्ता ही निवडणूक लढण्यासाठी उत्सुक आहे. मशाल क्रांती घडवणार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हा पक्ष या महाराष्ट्रामध्ये क्रांती घडवतो. राजकारण झालं त्यानंतरही विजय निश्चित वाटतोय तुम्हाला? 100%. आम्ही भाड्याची माणसं आणली नाहीत असं देखील म्हटलं जात आहे. त्यांना भाड्याची माणसं आणणारी त्या माणसांच्या चेहऱ्यावर कळत. चिन्ह बदलल्यामुळे फार फरक पडत नाही. ही कार्यकर्त्यांची परीक्षा आहे की कार्यकर्त्यांनी घराघरामध्ये जाऊन आपलं पक्षाचं चिन्ह त्या ठिकाणी पोहोचवायचं, आणि चिन्ह हे सिम्बॉल आहे, त्याच्यामध्ये मतदान करणं आणि त्याच्यामधून आपला उमेदवार निवडून आणणं, आणि जनतेला सुद्धा याच्यामध्ये जो न्याय अन्याय काय आहे तो कळतो, त्यामुळे ते लोकशाही आघाडीच्या पारड्यामध्येच आपलं म्हणतात. विजय ऋतुजा लटके यांचाच होईल कारण त्यांना सगळ्यांचा पाठिंबा आहे. अंधेरी पोटनिवडणुकीसाठी भाजपकडून मुरजी पटेलांनी बड्या भाजप नेत्यांच्या उपस्थितीत अर्ज दाखल केला. यावेळी उपस्थित असलेले भाजपचे आमदार नितेश राणेंनी शिवसेनेचे नेते उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षावरती जोरदार हल्ला केला. ठाकरे पक्षाच्या मशाल चिन्हात आग नसून ती मशाल म्हणजे मला आईस्क्रीमचा कोण वाटत असल्याचा टोला त्यांनी लगावला. तसंच रमेश लटकेंना मातोश्रीवर प्रवेश दिला जात नव्हता असं स्वतः रमेश लटकेंनी सांगितल्याचा दावा नितेश राणेंनी केला. रमेश लटकेंच्या निधनानंतर ठाकरे पक्षाकडून उगाच सहानुभूती लाटण्याचं काम सुरू असल्याची टीकाही नितेश राणेंनी केली. खरं तर आजची निवडणूक ही महत्वाची आहे. भाजपसाठी कमळ हे चिन्ह आहे, परंतु पहिल्यांदाच मशालीच्या चिन्हावरती शिवसेनेचे उमेदवार उद्धव गटाकडनं उभे राहत आहेत. तुम्ही स्वतः समर्थन देण्यासाठी आलात, काय सांगाल? मशाल आहे की आईस्क्रीमचा कोण आहे मला माहित नाही. उद्धव ठाकरेचं चिन्ह मशाल होऊ शकत नाही कारण त्याच्यामध्ये आग नाहीच आहे. आईस्क्रीमचा कोण आहे तो, म्हणून त्या हिशोबाने आणि आमचा उमेदवार आमची बाजू भक्कम आहे. मुरजीबाई हे घराघरातला उमेदवार आहे, घरातला भाऊ आणि मित्र म्हणून असंख्य वर्षी या भागाची त्यांनी सेवा केलेली आहे. प्रत्येकाच्या सुखदुःखामध्ये येणारा माणूस आहे. आणि रमेश लटकेजीने जे काम आतापर्यंत उभं केलेलं आहे त्याला पुढे घेऊन जाण्याचं काम अतिशय सक्षम पद्धतीने आमचे मुरजी पटेल करतील. खरं तर महाराष्ट्राची परंपरा अशी आहे की ज्यावेळेला एखाद्या आमदाराचं दुःखद निधन होतं त्यावेळेला बिनविरोध निवडणूक आपण करण्याचा प्रयत्न करत असतो, परंतु भाजपने तो पायंडा मोडला. कधी येऊ झाले मग बँड्राला जेव्हा बाळासावंतांचे निधन झालं तेव्हा मग अशी नियम का नाही ह्या सगळ्या गोष्टी केल्या? म्हणून उगाच्या ह्या सगळ्या जे काही खोटी माहिती पसरवण्याचं जे काम चालू आहे ना ते कोणी करू नये शेवटी. मग आणि जे आता निवडणूक जाहीर झालेली आहे, उमेदवार आपलं फॉर्म भरत आहेत, आता मैदान तयार झालं, आता लढू. नेमका विजय कोणाचा होणार, कारण वातावरण बदललेलं आहे, भावनिक साथ मिळते आहे रमेश लटके यांच्या पत्नीला, चिन्ह बदलल्यामुळे सुद्धा तसंच वातावरण. लटकेजींनी या मतदारसंघामध्ये विकास केला आणि पुढे घेऊन जाण्याचं काम मुरजी पटेल करतील. शेवटी रमेश लटकेजींना जिवंत असताना उद्धव ठाकरे कितींदा भेटले आमदार म्हणून, मातोश्रीमध्ये त्यांना येण्याची एंट्री होती तरी का? त्यांनी स्वतः आम्हाला सांगितलं, मी अंगणेवाडीला त्यांच्याबरोबर फ्लाईटमध्ये जात होतो तेव्हा स्वतः सांगितलं, उद्धव ठाकरे सतत मला अपमानित करतात, मला भेटत नाहीत, माझा फोन उचलत नाहीत.
आज रमेश दटके साहेब जिवंत असते तर आज शिंदे साहेबांबरोबर असते ते. म्हणून उगाच उद्धव ठाकरे आणि त्यांची मुलांनी आणि त्यांच्या त्या टोळकीने ना रमेश लटकेंच्या नावाने सहानुभूती गोळा करण्याचा प्रयत्न करू नये. धन्यवाद आमचे संपर्क संवाद साधल्याबद्दल. तर सहानुभूती गोळा करू नये अशा पद्धतीचं वक्तव्य नितेश राणे यांच्या वतीने करण्यात येत आहे.